आहात वीकेबी स्पेशल. शेतकरी, बैल, बैलगाडा शर्यत आणि महाराष्ट्र हे नाते पूर्वापार चालत आलेले आहे. 20 ते 25 वर्षांपूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारापुढे देशी जनावरांमधील सर्वात सुंदर व रुबाबदार म्हणून ओळखली जाणारी खिल्लार जात पाहिली की त्या शेतकऱ्याच्या श्रीमंतीचा अंदाज अनेकांना येईल. या बैलांचा रुबाब व त्यांची आक्रमकता या दोन्हीचा इतर कुठेतरी उपयोग व्हावा या हेतूने अस्तित्वात आली बैलगाडा शर्यत. बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो. काही ठिकाणी या खेळाला शंकरपट म्हणूनही ओळखलं जातं, तर इतर राज्यात याला विविध नावांनी ओळखतात, जसे की कर्नाटकात कंबाला, तमिळनाडूत रेकला इत्यादी इत्यादी. बघ्यांसाठी पर्वणी असलेल्या या बैलगाडा शर्यतीसाठी बैलांची वर्षभर खास काळजी घेतली जाते, त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. इतकंच काय तर ग्रामीण भागात बैलांच्या मालकांसाठी बैलगाडा शर्यत ही अत्यंत प्रतिष्ठेची गोष्ट समजली जाते. या शर्यतीमुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण व्हायची. वर्षभर कष्ट करून घाम गाळून थकलेल्या शेतकऱ्याच्या मनाला, शरीराला यामुळे नवं चैतन्य मिळायचं. मात्र काही वर्षांपूर्वी शेतकरी व या खिल्लारीच्या नात्याला पेटासारख्या संस्थांची दृष्ट लागली. या शर्यतीमुळे बैलांचा छळ होतो असे भासवण्यात आले व न्यायालयाची मदत घेऊन या शर्यतीवर बंदी आणण्यात आली. आधीच आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात हद्दपार झालेला त्याचा बैल मित्र त्याच्यापासून आणखी दुरावला आणि शेतकऱ्याच्या दावणीला दिसणारी ही खिल्लारी बैलजोडी फक्त चित्रांमध्ये दिसू लागली. शेतकऱ्याचा हा मित्र न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने त्याच्या शर्यतीवर 2014 संपूर्ण देशात बंदी घालण्यात आली. ही अतिशय आनंदाची बाब आहे, कारण गेले अनेक वर्ष ज्या बैलगाड्याच्या शर्यती सुरू होत्या त्या शर्यती काही कारणामुळे बंद झालेल्या होत्या. जवळजवळ 10 बंद होत्या आणि गेले 10 या शर्यती सुरू व्हाव्यात याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगले वकील न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टात दिले आणि खूप वेळ युक्तिवाद झाला. त्या युक्तिवादामधून शेवटी आपण यशस्वी झालो आणि त्या बैलगाड्याच्या शर्यती सुरू झालेल्या आहेत. सर, काय शर्त वगैरे पण दिलेली आहे? अटी शर्ती या आधीच केलेल्या आहेत. माझी सर्व शेतकऱ्यांना एवढीच विनंती राहील की ज्या अटी शर्ती सरकारने घातलेल्या आहेत किंवा न्यायालयाने घातलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्याचं पालन करावं आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही खूप मोठी आणि खूप आनंदाची बातमी आहे. मी व्यक्तिशः त्याच्यामध्ये खूप आनंदी आहे. मात्र शेतकरी व बैलाचं हे दुरावलेलं नातं अनेकांना रुचलं नाही. अनेक राज्यातून ही शर्यत चालू करण्याबाबतची मागणी जोर धरू लागली. त्यासाठी काही ठिकाणी तर आंदोलनही करण्यात आली. त्यातल्या काही राज्यात या आंदोलनाला यशही मिळालं, मात्र महाराष्ट्रात ही मागणी प्रलंबितच राहिली. बैलगाडा शर्यत हा अतिशय पारंपरिक अशा प्रकारचा आमचा खेळ आहे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना हा अत्यंत आवडीचा अशा प्रकारचा खेळ आहे आणि यावर असलेली बंदी आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली त्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. मला या निमित्ताने सांगायचं आहे की 2014 ज्यावेळेस न्यायालयाने ही बंदी टाकली त्यानंतर आमचं सरकार आलं. मी स्वतः केंद्र सरकारकडे त्यावेळी पाठपुरावा केला आणि महेशदादा लांडगे आमदार यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ देखील आम्ही घेऊन गेलो. त्यानंतर तत्कालीन मंत्री जावडेकरजी यांनी एक गॅझेट काढलं आणि त्यामुळे ही शर्यत पुन्हा सुरू झाली. पुन्हा त्याच्यावर न्यायालयाने बंदी घातल्यानंतर 2017 त्या संदर्भातला कायदा आम्ही तयार केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून पुन्हा बैलगाडा शर्यत सुरू केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर पुन्हा बंदी घातली. महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा या संदर्भात रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल, म्हणजे बैल हा धावणारा प्राणी आहे, या संदर्भातला सायंटिफिक अहवाल तयार करावा अशा प्रकारचं निवेदन मिळालं. तत्कालीन मंत्री श्री जानकर साहेब यांना मी त्या संदर्भातले निर्देश दिले आणि आम्ही रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल असा एक अहवाल संपूर्ण सायंटिफिक असा 2 तयार केला आणि तो सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी सादर केला. आज जो निर्णय आलेला आहे हा जो काही आमच्या सरकारने रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल हा जो अहवाल दिला होता या अहवालाला सर्वोच्च न्यायालयाने स्वीकृत केला आणि त्याच्यावर आधारित आजचा निर्णय दिलेला आहे. मला अतिशय आनंद आहे. त्यानंतर पुला खालून बरंच पाणी वाहून गेलं.
अखेर 16 डिसेंबर 2021 ला शेतकरी राजाच्या मागणीला यश आलं व सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली. या परवानगीमुळे बैलगाडा मालकांमध्ये उत्साह संचारला असून ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. या निर्णयामुळे मधल्या काळात शेतकरी व बैलराजाचं दुरावलेलं नातं पुन्हा मजबूत होईल. इतकंच नाही तर या शर्यतींमुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाला गती मिळेल. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या या निर्णयामुळे राज्यातील बैलगाडा प्रेमींमध्येच नाही तर राज्यातील राजकारण्यांमध्येही उत्साह संचारला आहे. सर्व राजकीय पक्षांनी न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करून आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. आज उच्चतम न्यायालयाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा आणि ग्रामीण भागातल्या भूमिपुत्रांच्या मागणीवर कुठेतरी एक चांगला असा सुखद निर्णय दिला, त्याबद्दल मी समाधान आणि त्या ठिकाणी हर्षोल्लास व्यक्त करतो. मागच्या चार वर्षापासून हे प्रकरण निकाली लागत नव्हतं आणि महाविकास आघाडीच्या सरकारने याला पाठपुरावा केला. आमचे जे ॲडव्होकेट्स आहेत, जे कुंभकोणी साहेब असो की इतर त्यांचे ज्युनियर्स असो, यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीने सगळे लॉ पॉईंट्स तयार केले आणि आज ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेलाही हात लावण्यासाठी मदत होण्याच्या दृष्टीने हा सुद्धा व्यवस्था तेवढाच महत्त्वाचा आहे. अलीकडच्या दिवसांमध्ये शेती ही ट्रॅक्टरनी आणि इतर मशीन्सनी होते, म्हणून बैलांचा तसा उपयोग आज शेतीमध्ये तेवढासा राहिला जो एकेकाळी होता. आणि ह्या बैलांच्या माध्यमातून जी शर्यत होते त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेलासुद्धा हातभार लागतो. आज सुखद असा निर्णय आपल्याला आज तिथं उच्च न्यायालयाकडे झालेला आहे. देशामध्ये इतर राज्यामध्ये जशा प्रकारचे त्या ठिकाणी सवलत आहे, तीच सवलत आता महाराष्ट्रातील त्या ठिकाणी बैलगाडी शर्यतीला मिळणार आहे, त्याबद्दल समाधान आणि हर्षोल्लास व्यक्त करतो.